मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मर्की टूल कसं यूज करायचं त्याविषयी आपण शिकलो होतो आणि आता आपल्याला परत त्याच्यामध्ये एका फोटोला डोळ्यांचा आणि ओठांचा कलर कसा चेंज करतात ते आपण इथे शिकणार आहोत. तर फोटो इथे मी डबल क्लिक करून एक फोटो सिलेक्ट करतो. हा फोटो मी सिलेक्ट केलेला, ओके. याच्यावरती क्लिक करून याला ओपन करायचं. तर हा फोटो समोर ओपन झालेला आहे. आता या फोटोला झूम इन आणि झूम आउट कसं करायचं लक्षात राहू दे मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला ज्या एरियाचा झूम इन करायचा असेल, जो एरिया आपल्याला झूम इन करायचा, तिथे आपल्याला जसं की आपल्याला या फोटोला झूम इन करायचं, तर झूम इन करण्यासाठी कंट्रोल प्लसने तो फोटो झूम होतो आणि कंट्रोल मायनसने झूम आउट होतो. परंतु आपल्याला जर कोणत्या एरियाचं जर आपल्याला त्याला झूम इन करायचं असेल, तर मग जसं की मला इथे एडिटिंग करायचं असेल तर काय करायचं, कंट्रोल स्पेस आणि क्लिक करायचं. कंट्रोल स्पेस क्लिक, जिथे आपल्याला पाहिजे तिथे क्लिक करायचं. बघा, मी जिथे क्लिक केले तिथे ते झूम इन होत आहे. म्हणजे आपल्याला झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी कंट्रोल अल्ट स्पेस मायनस आलेले इथे आणि क्लिक करायचं, म्हणजे तो परत एरिया आपण झूम इन आणि झूम आउट करू शकतो. तर अशा दोन पद्धतीने आपण झूम इन आणि झूम आउट करू शकतो. कंट्रोल 0 बटन प्रेस केलं तर तो फिट इथे ती इमेज होऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे, ते करून या डोळ्यांना आपल्याला एक लेअरमध्ये कलर चेंज करायचा, ओके. तर मी काय करतो, इथे एक नवीन लेअर घेतो. कधी पण एक ज्यावेळेस आपण फोटोमध्ये एडिटिंग करतो त्यावेळेस इथे एक नवीन लेअर घ्यायची. नवीन लेअर घेतल्यानंतर मग त्याची आपण ओपेसिटी आपण कमी जास्त इथनं करू शकतो, ओके. तर आपल्याला कधी पण ज्यावेळेस आपण एडिटिंग करतो फोटोमध्ये, तर एक नवीन लेअर घ्यायची इथनं, एक नवीन लेअर घेतलेली. त्यानंतर आपल्याला काय करायचं, या फोटोला झूम करायचं. मी कंट्रोल स्पेसनी थोडंसं झूम केलेले. आता आपल्याला काय करायचं, या फोटोला थोडं साईडला घेण्यासाठी स्पेस द्यायचं आणि साईडला असं क्लिक करायचं. स्पेस देऊन साईडला असं ड्रॅग करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही लेअर घेतलेली, या लेअरवरती आपल्याला इथे मर्की टूलमध्ये यायचं. डोळ्यांना सिलेक्ट करण्यासाठी मर्की टूलमध्ये यायचं, इथे राईट क्लिक करायचं आणि इथे इलिप्टिकल मर्की टूलवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे व्यवस्थित सिलेक्ट करायचं, किंवा इथे जे फिदर दिलेली फिदर तुम्ही कमी जास्त करू शकता. जसं की मी ते 3 किंवा 4 फिदर घेतली तर ते चालेल, जास्त फिदर घ्यायचे नाही, जास्त केलं तर ते सिलेक्ट होणार नाही, ओके. आता इथे 3 घेतलेले, त्यामुळे इथे व्यवस्थित सिलेक्शन झालेले. याला अपडाऊन करायचं कीबोर्डच्या नेव्हिगेशन कीजने, ओके. त्यानंतर इथे एक सिलेक्शन करून घ्यायचं इथे, आणि लक्षात राहू द्याचं सिलेक्शन करते वेळेस की जे तुमचं हे ॲड न्यू सिलेक्शन क्लिक असायला हवं, ओके. आता हे सिलेक्ट झालेलं नाही, त्यानंतर कीबोर्डने याला मी असं अपडाऊन करता येते, ओके. इथपर्यंत मी याला सिलेक्ट केलेले. आता काय करायचं, हा जो कलर दिसतो फॉरग्राऊंड कलर आणि हा बॅकग्राऊंड कलर, फॉरग्राऊंड कलरवरती क्लिक करायचं. आपल्याला जो कलर सिलेक्ट करायचा तिथे ड्रॅग करायचं, इथे मी क्लिक केलेले. नंतर याला असं ॲडजस्ट करता येतं कलरला. नंतर ओकेवरती क्लिक करायचं. आता हा कलर आपल्याला इथे या सिलेक्शनमध्ये घ्यायचा असेल तर काय करायचं, अल्ट डिलीट बटन प्रेस करायचं. अल्ट डिलीट बटन प्रेस केलं तर काय होत आहे, तो फॉरग्राऊंड कलर येतो. परंतु आपण जर कंट्रोल, याला मी कंट्रोल झेड करतो, आणि कंट्रोल जर डिलीट बटन प्रेस केलं तर काय होतो, बॅकग्राऊंड कलर येतो. हा बॅकग्राऊंड कलर घेण्यासाठी कंट्रोल डी बटन प्रेस करायचं आणि फॉरग्राऊंड कलर घेण्यासाठी अल्ट डिलीट बटन प्रेस करायचं, ओके. तर याला मी कंट्रोल अल्ट आणि झेड. आता आपलं काय करायचं आहे, अल्ट डिलीट, ओके. आता हे सिलेक्शन झालेले, पण कलर कसा दिसतो, हा खूपच जास्त दिसत आहे. मग याला कमी करण्यासाठी जी लेअर आपण सिलेक्ट केलेली त्या लेअरचं काय करायचं, ओपेसिटी इथनं कमी करायची. जसे आपण ओपेसिटी कमी करणार, बघा कसं दिसत आहे, व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे तशी ओपेसिटी कमी जास्त करू शकतो. तर मी याला कंट्रोल डी करतो, म्हणजे डी सिलेक्ट होणार इथनं. तर इथे आपण ओपेसिटी कमी जास्त करू शकतो. जी तुम्हाला इथे ओपेसिटी दिसते, इथनं ओपेसिटी कमी जास्त करता येते. जसं की याच्यावरती क्लिक करायचं आणि इथनं ओपेसिटी जर कमी जास्त केली तर तुम्हाला जो हा डोळा दिसतो इथनं बघायची ओपेसिटी कशी कमी जास्त आपण इथनं करू शकतो, ओके. ही ओपेसिटी कमी जास्त करायची आपल्याला, जेवढी ॲडजस्ट करायची तेवढी इथनं ठेवू शकतात. तर मी याला झूम आउट केलेले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ओठांना आपल्याला इथे व्यवस्थित सिलेक्ट करायचं आणि त्यांना कलर द्यायचा आहे. तर ते आपण काय करणार, इथे मी पेन टूलचा यूज करणार. राईट क्लिक केलं तर इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे पेन टूल यूज करता येतात. तर मी ते हे पेन टूल यूज करतो, जे की पेन टूल फर्स्ट आहे तिथे. आणि त्यानंतर इथे क्लिक करून याला एक पॉईंट येतात, जिथे जिथे आपल्याला क्लिक करायचं, जिथे जिथे आपल्याला सिलेक्ट करायचं तिथे क्लिक करायचं, असे पॉईंट येतात. आणि त्याला व्यवस्थित असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ओके. तर क्लिक करून जर त्याला असं केलं तर त्याला सेप पण घेता तो. तर हे सिलेक्ट झालेले. कंट्रोल
इंटर बटन प्रेस करायचं आहे. ओके, आता हे सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत कलर घेण्यासाठी फॉरग्राऊंड कलरवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथनं कलर जो आपल्याला पाहिजे तो कलर इथनं सिलेक्ट करायचा आहे आणि याला असं ड्रॉपडाऊन करता येते, कलर ॲडजस्ट करता येते इथनं. आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अल्ट डिलीट बटन प्रेस करायचं. बघा तो इथे कलर आलेला आहे. त्यानंतर इथनं त्याची ओपेसिटी कमी जास्त, आता हे एक आपलं थोडंसं इथे चुकलं, कारण की आपण काय करायला पाहिजे होतं, मी याला कंट्रोल झेड करतो आणि इथे एक नवीन लेअर घ्यायची, नवीन लेअर घ्यायची आणि या लेअरवरतीच आपला तो कलर फिल करायचा आहे. ओके, कारण की आपल्याला ज्यावेळेस याची ओपेसिटी कमी करतो ती ओपेसिटी आपल्याला वेगळी कमी जास्त करता यायला हवी. ओके, आता इथपर्यंत मी याला सिलेक्ट केलेले, याला कमी जास्त जर करता ते, जर मला याला जास्त घ्यायचं असेल तर जे आपण डोळ्याने दिली तिची ओपेसिटी ही कायम राहणार आहे त्या लेअरवरती. ओके, म्हणजे आपल्याला ज्या लेअरची कमी जास्त ओपेसिटी करायची तीच आपण इथनं कमी जास्त करू शकतो, ज्या लेअरवरती आपण क्लिक केलेले त्या लेअरची. ओके, तर अशा पद्धतीने आपण कंट्रोल डी बटन प्रेस केलं तर डी सिलेक्ट, तर हे आपण अशा पद्धतीने कलर्स देऊ शकतो. तर मी याला थोडंसं झूम आउट करतो. तर याला इथे एडिटिंग केलेली आहे. ओके, जर याला कमी जास्त करायचं असेल तर परत ओपेसिटीवरती क्लिक करायचं आणि त्याला इथनं ॲडजस्ट करता येते. आणि जी सेकंड लेअर आहे सेकंड लेअरला क्लिक करायचं आणि तिथनं पण आपल्या डोळ्यांचा कलर हा इथनं ॲडजस्ट करता येतो अशा पद्धतीने. ओके, तर आपण ही एडिटिंग केलेली आहे. आणि मित्रांनो, आपण इथे मर्क्यू टूल यूज करून आणि पेन टूल यूज करून याला सिलेक्ट करून इथे कलर आपण एडिट केलेले, या फोटोवरती आपण एडिटिंग केलेले. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड कलर कसा रिमूव्ह करायचा, PNG मध्ये कसं फोटो सेव्ह करायचा आणि बॅकग्राऊंड कलर कसा रिमूव्ह करायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत.